तर जयश्री मित्रांनो, तर मित्रांनो इंस्टाग्राम रील्सवरती एक जबरदस्त रील्स आता ट्रेंडिंगला चालू आहे आणि ही रील्स कॅपकट ॲप्लिकेशनवरून सिंगल क्लिकमध्ये तुम्ही बनवू शकता. सोबत मित्रांनो, जे पण काही मटेरियल लागलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर मी घेतो आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करून. तर तुम्हाला स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. VPN कनेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये लिंक दिली त्या लिंकला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे. तर खाली यूज टेम्पलेट इन कॅपकट असं रेड कलरचं नाव भेटेल, तर त्याच्यावर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची कॅपकट ॲप्लिकेशन ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला ती टेम्पलेट इथं भेटून जाईल. तर खाली यूज टेम्पलेट असं नाव भेटेल, तर त्या यूज टेम्पलेटवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तो इमेज सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर इथे ॲटोमॅटिक सर्व सेट होऊन जातं. तर तुम्हाला सर्व एवढं केल्यानंतर वर एक्सपोर्टचं नाव भेटेल, तर एक्सपोर्टवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 720 ऑलरेडी सेट असेल, तर त्याच्यावर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथं ठेवायचं आपल्याला 1080p एवढे सिलेक्ट करून इथं खाली डन माना. आणि इथं एक नंबरला नाव त्याला सिलेक्ट करून इथं एक्सपोर्ट आपला व्हिडिओ करून टाका. एवढं केल्यानंतर इथं डन म्हणून टाका आणि बॅक घ्या. बॅक आल्यानंतर कॅपकटचा इंटरफेस अशा पद्धतीने भेटणार आहे तुम्हाला. तर न्यू प्रोजेक्टचं नावावर क्लिक करून टाका. जो तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट केला त्याला सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर हा एक इंटरफेस भेटणार आहे तुम्हाला. तर इथं कवरच्या शेजारी तुम्हाला जे सॉन्ग असेल त्याला म्यूट करून टाकायचं आहे. त्याला म्यूट केल्यानंतर व्हिडिओच्या खाली ॲड व्हिडिओ असं ऑप्शन भेटणार, तो ऑप्शनवर क्लिक करून टाका. खाली 5 ऑप्शन भेटणार. तर पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड. मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. तर या पद्धतीने सॉन्ग ॲड केल्यानंतर बॅक येतो वर सेट. सॉन्ग ॲड केल्यानंतर जे लास्टचं नाही बघून टॅप टू स्टेट कॅपकटचं, तर त्याच्यावर क्लिक करून खाली स्क्रोलडाऊन करा. डिलेटचं ऑप्शन शो होईल, तर त्याचा क्लिक करून टाका. एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या, फ्रेमरेट 60 करून टाका, क्वालिटी हाय करून टाका, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर भावानं फायनली व्हिडिओ आपला रेडी झाला आहे. व्हिडिओ सर्वांनाच येणार आहे. तर भावानं जर काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावानं भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.